दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या पत्रकार परिषदेवर काय म्हणालेत पाहूयात. आज संजय राऊतांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यात खूप वास्तव्य समोर आलेलं आहे. बीजेपीच्या आम्हीच दुधाने धुतलेला असा हेका लावणारी बीजेपी आज त्यांच्या भ्रष्टाचाराच्यानं पुन्हा उघडी झालेली आहे. त्यानिमित्तानं ईओडब्ल्यूच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीनं या सगळ्या विषयाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली पाहिजे ही मागणी काँग्रेसची आहे. संजय राऊतांनी सांगितलं की ही सगळी पेपर देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा गृहमंत्री यांच्याकडे आम्ही देणार. त्यांनी तातडीने ही चौकशी केली पाहिजे आणि खरं तर ईडी बद्दलचा त्यांचा एक मोठा आक्षेप जो होता त्या आक्षेपामध्ये आपण पाहिलं की एका बिल्डरकडे काही बिल्डरांना ब्लॅकमेल करून ईडी त्यांच्याकडे जवळपास ईडी पैसे जमा करतात आणि जवळपास 300 कोटी रुपये त्याच्यामध्ये त्यांनी जमा केलेले. हे पैसे नरेंद्र मोदीसाठी जमा केले जातात की अमित शहासाठी केले जातात हाही महत्वाचा विषय आहे. की या पद्धतीच्या संस्था त्यांना केंद्रातल्या सरकारचं संरक्षण असल्यावरच या पद्धतीची कारवाई हे करत असतील हेही नाकारता येईल.